श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात। महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता। पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात। दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला। माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असतात। गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची। आपल्याला काय करायचं, गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे। आपल्याला काय करायचं, 11 पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं। प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपला ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे, म्हणजे ह्याला तीर्थ सुद्धा म्हणू शकतात, हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची, पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आज संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची, ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व दोष तर नष्ट होणारच आहेत, पण ते जर अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील। जर ती नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल। जर ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून असं यश हे मिळेल। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते, म्हणूनच त्यांना प्रथमेश सुद्धा म्हटलं जातं। साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना हे वरदान दिलं होतं। आज आहे गणेश जयंती। गणेश जयंती हे गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो आणि मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक व्रत वैकल्यामध्ये तिळाला खूपच महत्त्व आहे आणि आजच्या दिवशी जे आहे आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून तिळाचा नैवेद्य हा दाखवायचा आणि जेवढं जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे। ते जर अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे। जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। जर आपल्या घरामध्ये म्हणजे वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं। आता समस्या म्हणजे काय, तर आपली जर लहान मुलं असतील तर तुम्ही पाहिलं असेल ना, नजर लागली असेल म्हणून ते कटकट करतात, चिडचिड करतात किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, व्यवसाय करतायत पण व्यवसायामध्ये त्यांना यश हे मिळत नाही। बऱ्याचदा आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अडचणी येतात किंवा संतान प्राप्तीमध्ये येतात, तर अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये येत असतात।
जर त्यांच्यामध्ये काही दोष असतील तर. म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून आपल्या मुलांना मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर चला जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा. तर हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतो. अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता हा उपाय आपण करू शकतो. तर ह्या उपायाकरता आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या वड्या लागणार आहेत. मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर जो आहे आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो. म्हणूनच अशा उपायांमध्ये जर आपण भीमसेनी कापूर वापरला तर त्याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त होत असतो. त्याचबरोबर आपल्याला एक नारळसुद्धा लागणार आहे. फक्त नारळ जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तो नारळ जो तुम्ही घेतील त्याला हलवून पहा. त्याच्यामध्ये पाणी असेल तरच तो आपल्याला नारळ उपाय करता घ्यायचा आहे. तर एक नारळ आणि 3 भीमसेनी कापराच्या वड्या ह्या 2 वस्तू आपल्याला ह्या उपाय करता लागणार आहेत. आता आपल्याला आपल्या मुलांना बसवून घ्यायचं आहे. बसवताना त्यांना आसन किंवा पाटावर बसवा. जमिनीवर डायरेक्ट बसवू नका, कारण कोणताही उपाय किंवा सेवा जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसून केली तर ती धरती मातीला समर्पित होते. म्हणून आपल्याला मुलांना जे आहे पाटावर बसवायचं आणि त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिमेला होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची. चुकूनही दक्षिण दिशेला त्यांचा चेहरा झाला नाही पाहिजे. आता हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याची पकडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. जी नारळाची शेंडी आहे ती मुलांच्या दिशेने असली पाहिजे. ह्या रीतीने आपल्याला तो नारळ आपल्या हातामध्ये पकडायचा आणि त्या नारळावर आपल्याला 2 ते 3 वड्या जे आहेत भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या आहेत. आणि जो कापूर आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे. म्हणून दिवासुद्धा एक घेऊन घ्या जवळ आणि दिव्याच्या मदतीने आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो आपण कापूर प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. ज्या रीते घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला 3 वेळा जे आपल्या मुलांच्या डोक्यावरनं हा नारळ जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. आता हा नारळ ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हा नारळाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. म्हणजे हा आपल्याला कुठेही नेऊन फेकून द्यायचा नाही आहे. एक तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. तुमच्या इथे समुद्र असेल तर समुद्रात टाका, नदीत असेल तर नदीत टाका, तलाव असेल तर तलावामध्ये टाका. आता काही जण म्हणतील की आमच्या इथे हे काही नाही आहे, मग काय करायचं? मग एक खड्डा खोदा आणि तो नारळ तुम्हाला जमिनीमध्ये गाडून टाकायचा आहे. पण तो नारळ जो आहे म्हणजे हा जो उतारा आपण केलेला आहे तो उतारा जो आहे आपल्याला रस्त्यावर कुठेही टाकायचा नाही आहे. चुकून कोणी खाल्ला तर आपल्या मुलांचे जे दोष आहेत ते त्यांना लागले नाही पाहिजेत. म्हणून आपल्याला एक तर वाहत्या पाण्यामध्ये त्याला प्रवाहित करायचं आहे किंवा जमिनीमध्ये आपल्याला हा नारळाला गाडून टाकायचा आहे. मी दोन्ही पद्धती सांगितल्या. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा. जेव्हा हा नारळ आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळत असतील तेव्हा आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व नकारात्मकता, सर्व दोष, सर्व इडापिडा, नजरदोष, जे पण करणे बाधा, काही माझ्या मुलांच्या जीवनामध्ये त्रास असतील, संकट असतील, ती सर्व मी हा नारळाबरोबर बाहेर काढून टाकली आहे. ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला 1 नारळ लागणार आहे. जर तुमची 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 नारळ लागणार आहेत. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय हा करून तर बघा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, ही सर्व नष्ट होऊन त्यांची प्रगती झालेली असेल. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल. जर ते नोकरी शोधत असतील किंवा नोकरी करत असेल तर त्यांना चांगली नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभराट मिळेल. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आजच्या दिवशी प्रत्येकाने करायचा आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.